नमस्कार. डीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. वृत्तपत्रांचं वितरण रोखणं हा गुन्हा. विश्वासार्ह माहिती ही अत्यावश्यक सेवा. राज्यात 490 करोना बाधित, 26 मृत्यू. मरगजमधून परतलेल्या 7 जणांना करोना. मुंबईसह मोठ्या शहरातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता. पोलीस डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, राज ठाकरे संतापले. गावी पोहोचण्यासाठी काकीमय झाल्याचा बनाव. खेडमध्ये 275 जण होम क्वारंटाईन, आकडा वाढण्याची शक्यता. आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर खेडची स्थिती दाखवणारा व्हिडिओ व्हायरल. सविस्तर वृत्त. करोनामुळे लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या कालावधीत वृत्तपत्रांच्या वितरणात येत असलेल्या अडथळ्यांबद्दल देशातील ज्येष्ठ कायदेतज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. वृत्तपत्रांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आला असतानाही त्यांच्या वितरणात अडथळा आणणं हा अत्यावश्यक सेवा कायद्यानुसार गुन्हा ठरतो, असं त्यांनी निदर्शनास आणलं आहे. देशात अभूतपूर्व आरोग्य आणीबाणीसारखी स्थिती असताना नागरिकांना नीट माहिती बातम्यांपासून वंचित ठेवलं जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सुप्रसिद्ध कायदेतज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी वृत्तपत्रांच्या वितरणात येत असलेल्या अडचणींबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या समाज माध्यमांवरून गावगप्पा आणि अफवा पसरवल्या जात असताना वृत्तपत्रातून मिळणारी विश्वासार्ह माहिती ही अत्यावश्यक सेवा ठरते. अशा कठीण प्रसंगी पत्रकारांनी जबाबदारीनं दिलेली माहिती बातम्या या जगण्यासाठी अत्यावश्यक ठरतात. करोनाच्या संसर्गांनी जग हे एखाद्या युद्धासारखं लढत असताना त्याबाबत मिळणारी माहिती ही एखाद्या अस्त्रासारखी आवश्यक ठरते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं, सध्या वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतेही निर्बंध सरकारनं घातलेले नाही. त्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्यात आलाय. कोणीही वृत्तपत्रांच्या वितरणात अडथळे आणण्याचे प्रयत्न करू नये. ज्येष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल महेंदर सिंग म्हणाले, माहिती प्रसारित करण्याच्या प्रक्रियेत वर्तमानपत्रे वितरण हा एक अविभाज्य भाग ठरतो. महाराष्ट्रात आज करोनाबाधित 67 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील 43 रुग्ण मुंबईतील असून 10 रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. आजच्या बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील 9 तर अहमदनगर जिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 490 झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज 6 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. आज झालेल्या मृत्यूंपैकी प्रत्येकी 1 रुग्ण वसई, विरार, बदलापूर, जळगाव, पुणे येथील आणि 3 जण मुंबईतील आहेत. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन येत्या 14 एप्रिल रोजी संपत असला तरी महाराष्ट्रात हा कालावधी काही आठवड्यांनी वाढवला जाऊ शकतो, असे संकेत आरोग्यमंत्री यांनी शुक्रवारी दिले. मुंबई पुण्यासह मोठ्या शहरांच्या बाबतीत तसा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करते. विशेषतः मुंबईत पूर्ण काळजी घेतली जाते. मुंबईत कोरोनाचा संसर्ग रोखणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. महापालिका, पोलीस आणि आरोग्य विभागाची टीम त्यासाठी अहोरात्र झटत आहे. जवळपास 150 परिसर सील करण्यात आले. संशयितांना ओळखण्यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. सध्याच्या लॉकडाऊनमुळे हळूहळू संसर्गाचं प्रमाण आणि रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा आहे. मात्र आज घडीला तरी आकडा वाढताना दिसतोय. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. अर्थात हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला जाणार आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये लगेचच लॉकडाऊन मागे घेतलं जाऊ नये असं माझं वैयक्तिक मत असल्याचं टोपे म्हणाले. एका न्यूज वेबसाईटशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. संपूर्ण देशात सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
करोनाच्या संकटातही पोलीस आणि डॉक्टर जीव मुठीत घेऊन काम करतात, त्यामुळे लोकांनी त्यांना सहकार्य करायला हवं. मात्र काही ठिकाणी परिस्थिती नेमकी उलट दिसते. पोलीस आणि डॉक्टरांवर हात उचलला जातोय. संकट काळात काम करणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांवर हात उगारला कसा जाऊ शकतो असा सवाल करताना, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पळून काढलं पाहिजे, तरच ते वटणीवर येतील. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या बाबतीत कठोर पावलं उचलावी लागतील, तशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे, असं राज ठाकरे म्हणाले. करोनाच्या भीतीनं मुंबई पुण्यातील अनेक जण गावी पळतायत. यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या युक्त्या योजल्या जात आहेत. काही जण तर चक्क रेल्वे ट्रॅक मधून 6-6 दिवस चालत गावाला पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई येथून वैभववाडी येथे जाण्यासाठी निघालेल्या दोघांनी तर काल कमालच केल्याचं भरणे नाका येथील नाकाबंदीत उघड झालंय. दुचाकीवरून वैभववाडी येथे निघालेल्या या दोघांनी नाकाबंदीवरील यंत्रणेला फसवण्यासाठी चक्क काकी मयत झाल्याचा बनाव केला होता. मुंबई ते खेड पर्यंतचा प्रवास त्यांनी नाकाबंदीवरील यंत्रणेला याच बनावानं फसवून केला. त्यांनी घरी व्हिडिओ कॉल करून घरात मयत झाल्याचं भासवलं होतं. यासाठी त्यांनी घरातील माणसांना सामील करून घेतलं होतं. मात्र भरणे नाका येथे कर्तव्यावर असलेल्या खेड पोलिसांना फसवणं त्यांना शक्य झालं नाही. एखाद्या कसलेल्या कलाकाराला लाजवेल अशा रीतीनं रडण्याचा अभिनय करत त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांनं व्हिडिओ कॉल करण्यास सांगितल्यावर कॉल सुद्धा लावला. वैभववाडी येथील त्यांच्या घरात मयत झालं असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांना बघायला मिळालं. मात्र तरीही पोलिसांना त्या दोघांचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्या गावच्या पोलीस पाटीलचा नंबर मागितला. अर्थात तो त्यांच्याकडे नव्हता. मात्र अधिकाऱ्याने स्वतःचं नेटवर्क वापरून पोलीस पाटलांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन लावला. पोलीस पाटील यांना दोघांची नावं सांगून त्यांच्या घरी दुःखद घटना घडली का अशी विचारणा केली. त्यांनी या गावात असं काहीही घडलं नाही असं सांगितलं आणि गावी पोहोचण्यासाठी काकी मयत झाल्याचा बनाव रचणाऱ्या या दोघांचं पितळ उघड पडलं. खेड पोलिसांनी या दोघांना होम क्वारंटाईन करून ठेवलं आहे. वैभववाडी काय झालंय? काही नाही, कशाला निघालाय? अरे मग सांगा ना गं, आता तुम्हाला इकडे कोण घेणार पण नाही. मॅडम जाऊ आम्ही, कसे जाणार? रायगड वाले परत पोलादपूर वाले एपीए धरून ठेवणार कशाला इकडनं रत्नागिरीतनं म्हणून? कुणी सोडलं तुम्हाला म्हणून? मुंबई पुणे सारख्या औद्योगिक शहरांसह परदेशातून आलेल्या तब्बल 274 जणांना खेड प्रशासनाकडून होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आलंय. यांच्यापैकी रेल्वे ट्रॅकवरून चालत आलेल्यांसह अन्य 106 जणांना संशयात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरामध्ये राहणारे नागरिक चांगलेच धास्तावले. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेक जण मोठा धोका पत्करून रेल्वे ट्रॅकमधून कोकणात येण्याचा धाडसी प्रयत्न करत आहेत. असाच प्रयत्न करणाऱ्या अनेकांना खेड पोलिसांनी दिवाण खवटी येथून ताब्यात घेऊन खेड गोळीबार मैदान येथील क्रीडा संकुलात क्वारंटाईन केलंय. मात्र या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव असल्याने या सर्वांना सहजीवन हायस्कूलच्या 4 खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. क्वारंटाईन केलेल्यांमध्ये असलेल्या 10 महिलांसाठी या ठिकाणी स्वतंत्र खोलीची सोय करण्यात आली आहे. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करतंय. आरोग्य विभागाचे कर्मचारी गावोगावी जाऊन मुंबई पुणे सारख्या शहरातून आलेल्यांची आरोग्य तपासणी करत आहेत. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. सहजीवन येथे क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना येथील मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने 100 चादरी पुरवण्यात आल्या. परंतु तिथे बरेच गर्दी झाली, महिलांसाठी सुद्धा सोय तिथे व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे आपण इथे नवीन सहजीवन जे शाळा आहे त्याच्यामध्ये आपण त्यांची व्यवस्था करतो आहे. इथं महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे, तसंच पुरुषांसाठी सुद्धा जे वेगवेगळे ग्रुप आले त्या ग्रुपसाठी प्रत्येकासाठी एक वेगळी रूम आपल्याला इथे अवेलेबल करून देता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला जेवणाची सोय, त्यांची खाण्यापिण्याची सगळीच, नाश्त्यापासून चहा पाणी सगळ्याची सोय आपण एकाच ठिकाणी आता करतो आहे. आणि ह्या ठिकाणी जरा व्यवस्थित सुविधा होईल या दृष्टीने आपण तिथून सर्व जे 71 लोक आलेले आहेत ज्यांना आपण क्वारंटाईन केले त्या सगळ्यांनाच आपण आता टप्प्याटप्प्याने इथे शिफ्ट करतोय. आणि मुंबईमध्ये रोजगारासाठी गेलेला कोकणी माणूस आज गावाकडे परततोय आणि 4-5 दिवस पायपीट केल्यानंतर मिळेल त्या मार्गाने, मग तो रेल्वे ट्रॅक असेल, रस्ता असेल, पायवाटा असेल, असं आड मार्गाने तो गावाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय.
आता जी आमच्याकडे ही सगळी आता जी 71 लोक आहेत, ही 71 लोक आहेत, त्यांना कुठल्या प्रकारची बाधा झालेली नाही, कुठल्या पद्धतीची लागण झालेली नाही, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही कोरोना बाधित पेशंट नाही. आता जर का लागण झाली तरी बाहेरच्या लोकांमध्ये होऊ शकते, म्हणून एक प्रिकॉशन म्हणून आपण त्यांना इथे क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलेलं आहे. आणि हे क्वारंटाईन सेंटर म्हणजे एक माणूस म्हणून जगण्यासाठी या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यांना आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या लोकांची जेवणाची, नाश्त्याची, चहाची, त्यांना फळांपासून इथं लागणारं सगळंच सेक आहे, अगदी आंघोळीला साबण, झोपायला सगळ्या गोष्टी, फॅन बीन सगळी व्यवस्था केलेली आहे. एक 14 दिवस या ठिकाणी माणूस म्हणून त्या ठिकाणी राहतील. आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. आम्ही निश्चित त्यांना ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. एक माणूस म्हणून ह्या ठिकाणी ते राहतील आणि जातील. आणि मला खात्री आहे की आम्ही जी काही आता ही व्यवस्था केलेली आहे, अशा पद्धतीची व्यवस्था मला वाटतं मुंबईपासून या खालच्या अगदी सिंधुदुर्ग टोकापर्यंत कुठेच नाही. आणि आज 70 पेशंट, आज 70 लोक आहेत, उद्या परवा अजूनही 300-350 लोक निघालेले आहेत. जेवढे आमच्याकडे येतील त्यांची व्यवस्था या ठिकाणी परिपूर्ण होईल असं मी नगर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सांगतो. सध्या संपूर्ण जगात करोनानं थैमान घातलंय. करोनाची ही साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर केलं. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नेहमीच गजबजलेल्या खेड शहरात सन्नाटा पसरलाय. या सन्नाट्याचं वर्णन करणारं मोहब्बते या सिनेमातील सुनो ना सुनो ना सुन ले ना या गाण्याच्या चालीवर करोना करोना या गाण्याचा व्हिडिओ सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खेड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी सध्या असलेला सन्नाटा दाखवण्यात आलाय. ना हाथ मिलाना ना बाहर जाना, घर में ही पड़े हैं बंद पैसा आना, रोते दिल की यही है दास्तां. कोरोना कोरोना ओ कोरोना, इतना भी परेशान मत करो ना. कोरोना कोरोना ओ कोरोना. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सैन्य दलानं केलेल्या तयारीची माहिती दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी 9,000 अधिक बेड सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती रावत यांनी दिली. याच्या व्यतिरिक्त 8,500 अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार असल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. गरज भासल्यास सामान्य नागरिकांना या सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. राज्यात करोनाविषयक उपचारांसाठी 30 विशेष रुग्णालयांची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि कळबणी उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात 100 तर कळबणी उपजिल्हा रुग्णालयात 70 खाटांची व्यवस्था करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री 9:09 दिवे लावण्याचं आवाहन केलंय. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या आवाहनावर जोरदार टीका केली. मोदींनी लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ढोल वाजवले गेले, आता दिवे लावायला सांगितल्यावर आग लागली नाही म्हणजे झालं असं उपरोधात्मक टोला राऊत यांनी मोदींना लगावलाय. तसेच दिवा जळेलच पण सरकारने ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केलं ते सांगा अशी मागणीही केली. त्यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून रत्नागिरीसाठी करोना प्रतिबंधक आणि नियंत्रण उपाययोजनेकरता मास्क खरेदीसाठी 32 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी N95 मास्कसाठी 17 लाख रुपये आणि राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरोग्य आणि सफाई कर्मचारी, ग्रामदक्षता समितीचे स्वयंसेवक यांना 75,000 कापडी मास्क पुरवण्यात येणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मुंबईत कामधंदा नसल्याने तसेच पैसा अडका संपल्याने चिंतातूर चाकरमानी आता मिळेल त्या मार्गाने गावी येत आहे. हा ओघ कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय. शुक्रवारी पहाटे देखील तालुक्यातील म्हापरळ चेकपोस्ट येथे मुंबईहून पायी चालत आलेल्या आणखी 17 चाकरमान्यांना अडवण्यात आलं. त्यांना तात्काळ म्हापरळ येथील विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलंय. म्हापरळ येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या चाकरमान्यांची संख्या 71 पोहोचली. असाच एक प्रकार घडला असून मुंबईत आंबे पोहोचवून रत्नागिरीकडे निघालेल्या एका ट्रकमधून
पनवेल इथून तिघ जण निघाले होते, त्यांना खेडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वृत्तपत्रांचं वितरण रोखणं हा गुन्हा, विश्वासार्ह माहिती ही अत्यावश्यक सेवा. राज्यात 490 करोनाग्रस्त, 26 मृत्यू. मरकजमधून परतलेल्या 7 जणांना करोना. पोलीस डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, राज ठाकरे. गावी पोहोचण्यासाठी काकी मयत झाल्याचा बनाव. खेडमध्ये 275 जण होम क्वारंटाईन, आकडा वाढण्याची शक्यता. आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर खेडची स्थिती दाखवणारा व्हिडिओ व्हायरल. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.